महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खास ब्लॉग लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलंय. महिला आणि बाल विकास खात्याची 206 कोटी रुपयांची साहित्य खरेदी वादात अडकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हा ब्लॉग लिहिलाय. मी निष्कलंक आहे, जर 1 रुपयाची जर मिंदी असेल तर मंत्रालयच काय, राजकारणातून कायमची बाहेर जाईन, अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांना आव्हान दिलंय. दरम्यान पंकजा मुंडे यांनी आपल्या ब्लॉग मध्ये काय म्हटलंय पाहूयात. कालपर्यंत माझं नाव गुगल केलं तर मी रडणार नाही, लढणार आहे असं सांगणारी बातमी यायची. आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एक महिला स्कॅम म्हणून बातमी येते, अर्थात मी अजूनही रडणार नाही, लढणारच आहे. राजकारण हे विना आरोपांचं होत नाही हे मला मान्य आहे, पण आरोपांचंच राजकारण होतं का? फक्त एवढा गदारोळ कशाला, कोणासाठी? आणि राजकारणातील एक उगवता मिनमिनता तारा प्रखर प्रकाशित होऊ नये यासाठी का मी त्याला लाल दिव्याच्या गाडीत फिरते व सरकारी बंगल्यात राहते हे सहन होत नाही, म्हणून मी माझ्या खात्याचा पैसा वाया जाऊ नये ह्यासाठी योग्य पद्धतीनं निर्णय घेतले. माझ्यावरच्या आरोपांचं मी खंडन करते व व्यथित मनाने त्याचा निषेधही करते. दुःखाचा डोंगर मी पेलवू शकते, पण एका आरोपाचा शिंतोडा मला खूप जड होतो. मी राजकारणात जे कमवण्यासाठी आले ते पैसा नक्कीच आहे. माझ्या अनुपस्थितीत माझ्या आईच्या दारात निदर्शने करणाऱ्यांचं काय? मी प्रत्येक उत्तर समर्थपणे देण्यास तयार आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यांची मी आभारी आहे. मी निष्कलंक आहे, मी जर 1 रुपयाची मिंदी असेल तर मंत्रालयच काय, राजकारणातून मी कायमची बाहेर जाईन, पण ह्यात मी बाहेर जावे हे ध्येय असेल तर काय, असा ब्लॉग पंकजा मुंडे यांनी लिहिलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.